आंब्यांचा हंगाम आता सुरू झाला आहे. अनेक प्रजातींच्या आंब्यांचं आगमन बाजारात होऊ लागलं आहे. परंतु या आंब्यांसोबत कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे सुद्धा विक्रीसाठी बाजारात येऊ लागले आहेत. त्यासाठीच ग्राहकांनी जागरूक राहून आंबे खरेदी करावी याकरता अन्न आणि औषध प्रशासनानं जनजागृती मोहीम सुरू केली आहे. कुर्ला प्रकरणानंतर मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील सर्वत विक्री वादाच्या भवऱ्यात सापडली. त्यावर तोडगा म्हणून मध्य रेल्वेने खुल्या सर्वत विक्रीवर बंदी घातली आहे. आरोग्याला घातक अशा पद्धतीने बनवण्यात येणारं लिंबू सरबतच नाही तर कालाखट्टा ऑरेंज ज्यूस ही पेय सुद्धा रेल्वे स्थानकातील स्टॉलमधनं हद्दपार होणार आहेत. लांब बल्ल्यांच्या गाड्यातून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही तासांसाठी विश्रांती घेता यावी याकरता अत्याधुनिक विश्रामगृह अर्थात एक्झिक्युटिव्ह लाऊंज पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल आणि मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उभारण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी वीज बिलाचा भरणा करताना देणारी पावती ही हस्तलिखित स्वरूपात देऊन ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचं निदर्शनास आल्यामुळे वीज बिलाचा भरणा करताना संगणकीय पावत्या स्वीकाराव्यात असं आवाहन महावितरणाकडून करण्यात आलं आहे. मध्य रेल्वे आता स्थानकांबरोबरच थेट लोकल ट्रेनमध्येच वायफायचे हॉटस्पॉट लावणार आहे. फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार इन्फोटेनमेंट म्हणजेच माहिती आणि मनोरंजन या तत्वावर ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाच्या जे जे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांना वर्षाकाठी 17,000 अधिक रक्ताच्या पिशव्यांचा पुरवठा करणाऱ्या जे जे महानगर रक्तपेढीची एका दशकात पूर्ती वाताहात झाली आहे. गंभीर बाब म्हणजे रक्ताच्या विविध चाचण्या करणारी बहुतेक उपकरणं बंद पडल्यामुळे रक्तपेढीचा कारभार चालवायचा कसा असा प्रश्न येथील डॉक्टरांपुढे निर्माण झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील पुलांबाबत ठोस कार्यवाही अपेक्षित असतानाही प्रशासन ढिम्म असून मुंबईकरांवर धोकादायक पुलांची टांगती तलवार कायम आहे. कारण पूल विभागात मुख्य जबाबदारी पार पाडत असलेल्या तांत्रिक अभियंत्यांनाच निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आल्यानं पुलांबाबतची सर्व कामं 3 महिने खोळंबणार आहेत. मुंबईतील मुजो रिक्षा आणि टॅक्सी विरोधात आरटीओने सुरू केलेल्या धडक मोहिमेत पहिल्याच महिन्यात 460 चालकांचे परवाने रद्द करण्यात आले. यातील 300 अधिक चालकांचे परवाने सुनावणी अंती कायमस्वरूपी रद्द केले आहेत. याशिवाय रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडे वाहन परवाना किंवा वाहन चालक बिल्ला नसल्यामुळे 1,000 अधिक रिक्षा आणि टॅक्सींचं परमिट 1 ते 3 महिन्यांसाठी रद्द केल्याची माहिती आहे. मुंबई पुण्याकरता निघणार समर स्पेशल ट्रेन. गर्मीच्या सुट्टीमध्ये मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांची रीघ असते म्हणूनच समर स्पेशल रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात प्रेक्षकांनी अभिनेता रणबीर कपूरला वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिलं आहे. त्याच्या चाहत्यांनी या भूमिकांचं कौतुकही केलं आहे. आता त्यांचा हाच लाडका हिरो आगामी शमशेरा चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. या आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच डाउनलोड करा गिरगाव ॲप.